हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, चिकन पुलाव कसा बनवायचा हे आपण पाहूया। साहित्यापासून सुरुवात करूया। चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, तमालपत्र, वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि ओलं वाटण, मीठ, गरम मसाला, हळद आणि मिरची पावडर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व बटाटे, स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ व 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत। तर सर्वात प्रथम तेल आपण गरम करायचं आहे। त्यामध्ये आता सर्व खडे मसाले आपण एक एक करून घालणार आहोत व व्यवस्थितरित्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता आपण बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालूया। व्यवस्थितपणे आता कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे व मऊ होईपर्यंत आपण त्याला शिजवूया। कांद्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, ज्यामुळे तो मऊ लवकर होईल। परत एकदा आपण परतून घेऊया। आता त्यामध्ये ओलं वाटण घालून परत एकदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करूया। सर्व मिक्स करून घ्यायचा। आता आपण बटाटे टाकणार आहोत। बटाटे जर तुम्हाला हवे नसतील तर नाही टाकले तरी चालेल। हे सर्व आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करूया। तेलामध्ये जरा आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण चिकनचे तुकडे टाकणार आहोत। सर्व एकत्रित करून घेऊया, मिक्स करूया। आता आपल्याला चिकन 5 मिनिट तरी यावर मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। आपण कुकरचं झाकण लावून ते शिजू देऊया। चिकनचा रंग बदलला पाहिजे। आता आपण एक एक करून सर्व मसाले घालणार आहोत। सर्वात प्रथम हळद, त्यावर मिरची पावडर व नंतर आपण गरम मसाला घालणार आहोत। आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण हे सर्व मसाले ॲड करू शकतो। हे सर्व आता आपल्याला तेलावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला गॅसवर पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे, जो आपण यामध्ये घालणार आहोत। आता तांदूळ घालायचे आहेत व व्यवस्थितपणे आपल्याला हे सर्व एकदा परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट तरी आपल्याला हे सर्व तेलावर परतायचं आहे। आता आपण बॉईल झालेला जो पाणी आहे तो आपण घालणार आहोत। जितके कप तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल प्रमाणामध्ये आपल्याला उकळता पाणी घालायचं आहे। हे सर्व आता आपण मिक्स करूया। एक बॉईल आणायचा आहे। आपण बघू शकतो की हे सर्व बॉईल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता पुलाव
मोकळा होण्यासाठी मी अर्ध्या निंबूचा रस काढून घेतलेला आहे, तो आता ह्यामध्ये घातलेला आहे. परत एकदा आपण सर्व मिक्स करूया. आता गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यावरून आपण टाकूया. व आता आपल्याला कुकरचं झाकण लावून दोन शिट्या घ्यायच्या आहेत आणि आपली जी फ्लेम आहे गॅसची ती आपण हाय ठेवणार आहोत. पहिली शिटी आली आहे, दुसरी शिटी सुद्धा आलेली आहे. गॅस बंद केल्यावर 10 मिनिटांनंतर आपल्याला झाकण ओपन करायचं आहे. तर हे आपण पाहू शकता, आपला चिकन पुलाव तयार आहे. आता आपण हा सर्व करूया. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुमचे कॉमेंट्स वाचायला मला खूप आवडते व मला प्रोत्साहन देखील मिळते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. चला तर मग आता परत एकदा भेटूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन जे आहे त्याच्यावरही तुम्ही क्लिक करा. या व इतर सर्व व्हिडिओंना लाईक करायला विसरू नका. थँक यू ऑल फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन. टेक केअर.